आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. समाजात शिक्षकांची विश्वासार्हता वेगळीच असते. सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी समाज हिताला प्राधान्य द्यावे. चेअरमन गणपतराव पाटील. समाजात शिक्षकांना चांगलाच मान सन्मान दिला जातो, त्यांचीच विश्वासार्हता अधिक आहे. आज समाजात वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरण, जातीय तेढ, शेतकऱ्यांच्या समस्या, कॅन्सर सारख्या रोगाचा फैलाव, यासारखे रोगांचे प्रश्न बिकट बनत चालले आहेत. त्यामुळे समाजाला दिशादर्शन करण्यासाठी चांगल्या शिक्षकांची गरज आहे. हे कार्य सेवानिवृत्त शिक्षकांकडूनच घडू शकेल. त्यासाठी सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक स्नेहातच अडकण्यापेक्षा समाज हिताला प्राधान्य देऊन शिक्षकांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून द्यावे, असं आवाहन दत्त उद्योग समूहाचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी केलं. डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक बी एस सुतार, के एस पांधारे सहाय्यक शिक्षक, ए जी मुल्ला, के ए आदर्श यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित केलेल्या निरोप समारंभात गणपतराव पाटील बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जांभळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अण्णासाहेब पाटील हे होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोहन पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही ए सुतार, के एस पांधारे सहाय्यक शिक्षक, के जी मुल्ला व के ए आदर्श यांचा कार्याचा गौरव करून अनेक मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या समारंभात एम जे पाटील, सागर चव्हाण, बामकोंडा पाटील, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, श्री सासने, प्राध्यापक अण्णासाहेब कॉर्ने, राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाफ, संस्थेचे उपाध्यक्ष हसन देसाई, सोपान कदम, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, जांभळी शिरोडोन परिसरातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जांभळीहून संदीप इंगळे.